NMTV को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। या भूखंडावरती जे काही बांधकाम होतं ते आज निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे, तर त्या पुनर्बांधणीकरता आम्ही अर्ज केलेला आहे। ऐरोली सेक्टर 18 येथे वीरशैव लिंगायत रुद्रभूमी आहे, परंतु आज या स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। वीरशैव लिंगत समाजाचे जवळपास 500 कुटुंब हे ऐरोली मध्ये वास्तव्यास आहेत। 2002 साली या समाजाला स्मशानभूमीसाठी भूखंड हस्तांतरित करण्यात आला। या जागेवर 2004 साली पालिकेच्या माध्यमातून बांधकामही करण्यात आले, परंतु आज या स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून ती कधीही ढासळू शकते अशी परिस्थिती झाली आहे। त्यामुळे या स्मशानभूमीचे नव्याने बांधकाम करावे असे निवेदन समाजसेवक सुदर्शन जिरगे यांच्याद्वारे आमदार गणेश नाईक यांच्या माध्यमातून आयुक्त अभिजीत बांगर यांना देण्यात आले आहे। याविषयी बोलताना सुदर्शन जिरगे यांनी सांगितले की स्मशानभूमीच्या पुनर्बांधणी संदर्भात त्यांनी जो अर्ज केला आहे, याशिवाय रात्रीच्या वेळेत सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारची विद्युत व्यवस्था नसल्यामुळे अंत्यविधी करण्याकरिता सकाळ होण्याची वाट पाहावी लागते, आणि म्हणूनच 2 हायमस्ट बसवण्याची मागणी देखील त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे। आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी खासदार संजीव नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम आमदार संदीपजी नाईक साहेब, माजी महापौर सागरजी नाईक साहेब यांच्या विचारधारेने आम्ही ऐरोली प्रभागामध्ये काम करत आहोत। हे काम करत असताना एक सामाजिक बांधिलकी या नात्याने मी ज्या समाजामध्ये जन्मलग आहे त्या समाजाची रुद्रभूमी ही महानगरपालिकेने 2000 साली भूखंड दिलेला आहे, तर या भूखंडावरती जे काही बांधकाम होतं ते आज निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे, तर त्या पुनर्बांधणीकरता आम्ही अर्ज केलेला आहे। तसेच या ठिकाणी दिवाबत्तीची सोय ही नसल्यामुळे ते दिवाबत्तीची सोय ही लवकरात लवकर करण्यात यावी, जेणेकरून रात्रीच्या वेळेस जे काही अंत्यविधीचा विषय असतो तो सकाळपर्यंत थांबावा लागतो, तर तो कुठंतरी दुरावा होऊन जाईल। आणि समाजाला मी काही देणं लागत असल्याने समाजाच्या नेतृत्वाखाली समाजासाठी हे काम करण्याकरिता मी आज आयुक्त साहेबांना तसेच आमचे ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक साहेबांना पत्र देण्यात आलेले आहे। तर यामध्ये लवकरात लवकर लक्ष घालून दिवाबत्तीची सोय प्रथमतः करून घेण्यात येईल व पुनर्बांधणीसाठी त्यांनी मी त्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यास सांगितले आहे। रिपोर्ट NMTV न्यूज़।